अशा प्रकारे लंकेत जाऊन रावणाचे युद्ध करून श्रीराम आणि सीतामाई सोडवून आणले आणि श्रीराम व सीतामाई अयोध्येत परतले. यानंतर आम्ही तुम्हाला अजून दोनच गाणी ऐकवणार आहोत. गाण्याबरोबरच निवेदन करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली आणि त्यामुळेच गीत रामायण शिकताना आम्हाला आलेली मजा, आम्हाला पटलेले प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आमच्यापैकी कित्येकांना आता गीत रामायण शिकायला यायचेच नव्हते, पण यायला लागल्यावर आवडायला लागले, हळूहळू समजायला लागले. हो ना, शौर्याला तर गीत रामायणातलं एकही गाणं माहिती नव्हतं, पण आता तिच्या लहान बहिणीला सुद्धा माहिती झालंय. अवंती अवनीने पण बरीचशी गाणी पहिल्यांदाच ऐकली. अर्णव आणि सैला तर फक्त सेतू बांधारच माहिती होते. अनन्या आणि अनिका म्हणतात की ह्या गाण्यात किती एक्सप्रेशन आहेत हे त्यांना आत्ता समजलं. अद्वय आणि कस्तुरीला तर गीत रामायण म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. पारवी आणि इराला सगळी गाणी माहिती होती, पण रामायणातल्या गोष्टींचा सिक्वेन्स आत्ता समजला. सुईश्रिया म्हणतात की इथे प्रत्येक गाण्यात गोष्ट आहे. आमच्या आर्य फडकेचे काय ऑब्झर्वेशन आहे माहिती आहे का? त्याचं असं म्हणणं आहे की नॉर्मली श हे अक्षर खूप ऐकायला मिळत नाही, पण रामायणातल्या गोष्टीत त्याने श हे अक्षर मोजले आणि हे 26 वेळा आहे असं त्याला जाणवले. तेव्हा आपण सगळे सुद्धा घरी जाऊन गीत रामायणातील श हे अक्षर मोजूयात. तसेच पावन म्हणजे प्युअर, निवेदन म्हणजे अँकरिंग, अशा बऱ्याच साऱ्या शब्दांचा अर्थ आम्हाला इंग्लिशमधून समजून घ्यायला लागले. आणि हे सगळे समजून घ्यायला दीप्तीताई प्राजक्ताताईंनी आम्हाला खूप मदत केली. मग अशी म्हटल्याप्रमाणे आता आम्ही दोनच गाणी सादर करणार आहोत, पण त्यापूर्वी हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं म्हणून सांगितलं. यात काय काय मित्रमैत्रिणींची नावं जरी घेतली गेली नसली तरी आमच्या सगळ्यांच्या मनातलं आहे. आणि म्हणूनच आता आम्ही सीतामाईसह अयोध्येत पोहोचलेला श्रीरामांचा त्रिवार जय जयकार करणार आहोत.